चिमुकलीला बाधा झाली चौकशीचे आदेश देण्यात आले दोन ते तीन दिवसात अहवाल आल्यानंतरच कारवाई होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली आहे अकोल्यातील दिल चिमुकलीला रक्तपेढीतील रक्तातून एच आय व्ही ची बाधा झाली या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे या प्रकरणाच्या आरोग्य विभागानं देखील गंभ, गंभीर दखल घेतलेली आहे रक्तदात्याकडून रक्त घेताना त्याच्या रक्त रक्ताची तपासणी केली नव्हती का आणि हे रक्त खासगी दवाखान्यात देताना रक्ताची तपासणी करण्यात आली की नाही याबाबत चौकशी करण्यात येत आहे दोन ते तीन दिवसात या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल आल्यानंतर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती टोपे यांनी दिली आहे अकोल्या मधली घटना याबाबत आम्ही अतिशय गंभीर दखल घेतलेली आहे त्या ठिकाणी एका लहान मुलीला जे ब्लड डब्ल्यू बी सी कमी झाल्यामुळे देण्यात आलं होतं तर त्या कारण त्या त्याबाबत जे ब्लड ज्या ठिकाणावरून घेतलं होतं एकतर ते खाजगी हॉस्पिटल आहे जिथे तिचं ट्रीटमेंट झालं आणि ब्लड बँक जी आहे ती ठाकरे ब्लड बँक नावाची ब्लड बँक आहे तर या संबंध गोष्टीच्या संदर्भात एफ डी ए फूड ड्रग्ज अथॉरिटी यांना आणि आमचे जे काही तिथले स्थानिक आरोग्य विभागाचे जे काही अधिकारी आहेत त्यांना आम्ही सूचित केलेलं आहे आणि त्यांची इन्स्पेक्शन जॉईंट इन्स्पेक्शन ते होणार आहे आणि त्यामध्ये जो रिपोर्ट येईल दोन तीन दिवसात त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल कारण यामध्ये जर ब्लड बँकेने डोनरकडून ब्लड घेताना तो चेक न करता तो एच आय व्हीचा ब्लड आय वीवाला डोनर असतानासुद्धा त्यांनी ब्लड स्वीकारलं आणि त्याचबरोबर ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी ते ब्लड त्या लहान बाळाला दिलं त्यावेळीसुद्धा त्यांनी सॅम्पल टेस्टिंग करायला पाहिजे होती तर दोन ठिकाणी जो काही लॅपसेस झालेला आहे प्रोसिजरमध्ये निश्चित प्रकारे त्या बाबतीतली चौकशीच्या रिपोर्टच्या अंतिम कारवाई केली जाईल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी